आकाशवाणी नागपूर डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या कोविड स्थिती संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली चीनसह काही देशांमध्ये कोविड एकोणवीसच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही त्यामुळे कोरोना, कोरोना नियमांचं काटेकोर पालन करतानाच खबरदारीच्या उपाययोजनाही राबवाव्या लागतील असं मोदी म्हणाले आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सध्याच्या उपाययोजना आणखी कडक करण्याचे निर्देश त्यांनी दिले Big. जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसूत्रीचं काटेकोर पालन होईल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते दरम्यान आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राज्यात नवीन एफ सात या प्रकाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती काल विधानसभेत दिली संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित होत आहे वेळापत्रकानुसार निर्धारित सहा दिवस आधीच अधिवेशन संपणार आहे संरक्षण संपादन परिषद डीएसीनं सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी चौऱ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या चोवीस भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी स्वीकृती दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या ए सीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या उपक्रमामुळे सशस्त्र दलांचं आधुनिकीकरण होईल आणि आत्मनिर्भर भारतचं सा ध्येय साध्य करण्यासाठी संरक्षण उद्योगाला भरीव चालना मिळेल भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती आणि देशातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आज राष्ट्रीय शेतकरी दिन पाळला जात आहे या दिवशी शेतकऱ्यांची भूमिका आणि अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी देशभरात जनजागृती मोहिमे चं आयोजन केलं जातं युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझिंग स्टार ऑफ द इयर या सन्मानासाठी भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पांघळ हिचं नामांकन करण्यात आलं आहे तिच्या व्यतिरिक्त पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या पाच महिलांमध्ये जपानच्या नोनोका ओझाकी अमेरिकेच्या अमित एलोर स्वीडनच्या एम्मा मालग्रेन आणि रोमानियाच्या अँड्रिया अना यांचा समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार